कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवरती नांदेड बंदच्या हाकीला काही प्रमाणात आज हिंसक वळण लागलेलं होतं. जिल्ह्यात सर्वत्र बंद आणि रस्ता रोको शांततेत सुरू असताना हदगाव तालुक्यातल्या आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी जमा पांगवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये योगेशचा मृत्यू झाल्याचा दावा योगेशच्या नातेवाईकाने केलाय. योगेशचा मृत्यू पळताना झाल्याचा दावा या ठिकाणी पोलिसांनी केलाय.